हरिश्चंद्रगड, प्रचंड व प्राचीन असा किल्ला, एक नवी भेट आणि नवा रूट। तारामतीगड ही महाराष्ट्रातली लॉंगेस्ट आणि 1300 मीटर उंचीची सेकंड टॉलेस्ट अशी गड। वाघ्याच्या वाडी गावातून सकाळी 6:30 ट्रेक सुरू केला, 15-20 मिनटात काळू नदीला पोचलो। थितबी गावातून सुद्धा हा ट्रेक करता येतो। काळू नदी पात्रातून दगडावरची कसरत करत ट्रेक करताना मध्ये काही महाकाय झाडं उन्मळून पडलेली दिसली। ह्या झाडांकडे बघून पावसाळ्यात पाण्याचा फोर्स किती असेल ह्याचा फक्त अंदाजच लावता येऊ शकतो। हरिश्चंद्रगडसाठी 14 असे माहितीतले ट्रेक रूट्स आहेत, काही नोन तर काही अननोन। खिरेश्वर, पाचनाई असे इझी, गायनाळ, रोहिदासची नाळ, नळीची वाट असे मीडियम, तर 2020 केलेला माकडनाळ आणि साधळेघाट असे डिफिकल्ट रूट्स। पण आजचा तारामती घळीचा रस्ता सगळ्यात चॅलेंजिंग आहे। एक तासाभरानंतर आम्ही फर्स्ट वॉटरफॉल किंवा क्लाइंबिंग पॅथ जवळ पोचलो। इथे वॉटरफॉल क्लाइंब न करता लेफ्ट साइडच्या वॉलमधून घसऱ्याच्या रूटनी ट्रेक करत वर चढलो। दिस पार्ट इज स्टीप, नॅरो अँड स्लिपरी अँड इट्स नॉट इझी अट ऑल अँड दिस इज जस्ट द स्टार्ट ऑफ द ट्रेक। यानंतर दर 15-20 मिनटांनी 2-3 क्लाइंबिंग पॅच लागतात। ह्या सर्व पॅचसाठी लेफ्ट साईडच्या वॉलमधून ट्रेकेबल असा रूट आहे। इथे रोप अँड टेक्निकल इक्विपमेंट्स आर नॉट नेसेसरी, बट इट्स गुड टू हॅव फॉर सेफ्टी रिझन्स। बेस विलेज ते हरिश्चंद्रगड बालेकिल्ला असा 10-12 तासांचा ट्रेक फक्त दगड, धोंडे, स्क्री आणि कातळातनं करावा लागतो। पाय असा कुठे सरळ पडतच नाही। ह्यावर्षी रूटवर गवत पण खूप माजलं होतं, खालचा रस्ता, दगड काहीच दिसत नव्हतं। ह्या सर्वांमध्ये भर म्हणून कारवीचं माजलेलं रान अगदी कीस काढतं। फोफावलेली कारवी, स्टीप इनक्लाइन, लूज स्क्री आणि दगड पायाची परीक्षा घेतात। नऊच्या सुमारास उन्हाची किरणं मागच्या डोंगरातनं डोकवायला लागली। तीन तासानंतर 9:30 सुमारास आम्ही गळीच्या सर्वात फेमस और अवेटेड अशा ट्रॅव्हर्सजवळ पोचलो। ट्रॅव्हर्सला जाण्यासाठी गवतातनं हार्डली 1/2 फूट रुंद किंवा अरुंद अशी दगडातली वाट आहे। टेक्निकल इक्विपमेंट्स, रोप आर मस्ट फॉर धिस ट्रॅव्हर्स क्रॉसिंग। विदाऊट एनी ऑफ दीज इक्विपमेंट्स दिस ट्रॅव्हर्स इज अ डेथ विश। रोप फिक्स करून वी अँकर्ड आर सेल्स टू द सेफ्टी ऑफ दिस रोप बिफोर वी स्टार्टेड क्रॉसिंग। रोप फिक्स करण्यासाठी लागणारे नट्स, हँगर प्लेट्स हे आपल्यालाच कॅरी कराव्या लागतात।
100-150 फूट लांब असा हा ट्रॅव्हल्स. पायाची बोटं जेमतेम मावतील अशी फुटिंगसाठी रुंदी आणि मागं खोल दरी. ह्या सर्व गोष्टीमुळं ट्रॅव्हल्स क्रॉसिंग हा खूप ॲडव्हेंचरस आणि थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. हा तारामती घळीच्या रूटमधील सर्वात अवघड असा पॅच. इफ यू कॅन मॅनेज युअर जम्पिंग नर्व्स देन दिस इज ॲक्च्युली इझियर दॅन इट लुक्स. ह्या ट्रॅव्हल्समध्ये यू हॅव प्लेंटी ऑफ हँड होल्ड्स अँड फुट होल्ड्स टू गेट युअर अक्रॉस. ट्रॅव्हल्स नंतरचा पिक्चर परफेक्ट असा हा वॉटरफॉल स्पॉट अँड हॅपी मी. हाय, हम लोगों ने अभी जस्ट ट्रॅव्हल कंप्लीट किया और आई थिंक आई वॉज अ लॉट स्केअर्ड ऑफ द ट्रॅव्हल बिफोर आय स्टार्टेड. इट इज ॲक्च्युली स्लाइटली इझियर दॅन वॉट आय एक्सपेक्टेड. माझं खूप खोल जरी आहे त्याच्यामुळे फार भीती वाटते, बट माझं नाही बघितलं तर इट्स स्लाइटली इझियर दॅन प्रॉबली व्हॉट आय ॲड इन माय माइंड. आय एम व्हेरी हॅपी. सूर्य आता डोंगराच्या वर आला होता. ऊन वाढल्यामुळं घळ तापायला लागली होती. आम्ही जसे जसे वर चढायला लागलो तसे तसे दगडांचे आकार आणि उन्हाचा चटका वाढायला लागला होता. ट्रॅव्हल्स नंतर तासाभरानं 11:00 सुमारास आम्ही अदराई जंगल प्लॅटोजवळ पोचलो. थंडगार स्वच्छ पाण्याजवळ जेवण करून घेतलं, 10-15 मिनटं विश्रांती घेतली, पाणी परत रिफिल करून घेतलं. इथून पुढे घळीमध्ये परत पाणी मिळत नाही, सो रिफिल युअर वॉटर हियर. After much needed break, we started climbing quickly and picked up the pace. नाळेचा तासा दीड तासाचा जंगलाचा पॅच हा ट्रिकी आहे. इट फील्स इझी बिकॉज ऑफ शॅडोज अँड ट्रीज, बट द रॉकी टेरेन वेअर्स यू डाऊन अँड यू आर टायर्ड बिफोर यू नो.
घळ आता नॅरो व्हायला लागली होती आणि झाडं गायब झाली. उन्हानं प्रत्येक दगड तापला होता. दगडाला हात लावताना चटका जाणवत होता. इथे सारखी सारखी माकडनाळ्याची आठवण येत होती आणि माकडनाळ खरंच किती सोपी आहे ह्याची मनात कंपॅरिझन चालू होती. हरिश्चंद्रगडाच्या माथ्याजवळचा घळीतला अजून एक बोगदा और चिमनी क्लाइम. हा छोटा थंड असा दिसणारा चिमनी क्लाइम तसा ट्रिकी आहे. चिमनी क्लाइम नंतर घळ संपवण्यासाठी अजून पुढं 50-60 मीटर उंच चढावं लागतं. घळीतून बाहेर येऊन डावीकडं वळून कारवीतून हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावर पोचण्यासाठी अजून 1.5-2 तास लागले. माजलेल्या कारवीमध्ये जणू रस्ताच नाही आहे. प्रत्येक पावलासाठी लढाई चालू होती. फायनली बालेकिल्ल्याजवळ पोचलो आणि घड्याळात 4 वाजले होते. 10 तासांचा हा खडतर आणि अवघड ट्रेक फक्त शरीराची नाही तर मनाची पण परीक्षा घेतो. रात्री गडावर राहण्याच्याऐवजी आम्ही खिरेश्वरकडं खाली उतरायचं ठरवलं. रस्त्यावरचा हा जरा स्वर्गासारखा वाटला. वी रिफिल्ड आर एम्प्टी बॉटल्स अँड रेस्टेड बिफोर गोईंग अहेड. वाघ्याच्यावाडी गावात परत जाण्यासाठी परतीचा ट्रेक जुन्या माळशेज घाटाच्या रस्त्यानं करणार आहोत. सकाळी 6:30 वाजता खिरेश्वरमधून खुबी फाट्यासाठी निघालो. सकाळच्या थंडीमध्ये समोरचा हरिश्चंद्रगड रोहिदास बघता बघता 9 किलोमीटर कधी चालून गेलो कळलंच नाही. जुन्या माळशेज घाटाचा रस्ता खुबीजवळच्या MTDC रिसॉर्टपासून चालू होतो आणि थेतबी गावातल्या MTDC रिसॉर्टपाशी संपतो. ही वाट छान मळलेली आणि सीनिक अशी घाटवाट आहे. इट इज व्हेरी इझी. अडीच तासात घाट उतरून आम्ही थितबी गावाजवळ पोचलो. ब्रेकफास्ट आणि छोट्याशा ब्रेकनंतर काळू नदी क्रॉस केली. तिथून पुढे एक छोटी टेकडी ओलांडून 1:00 सुमारास परत वाघ्याच्या वाडीत आलो. ह्या 2 दिवसांमधला 9-10 तासाचा बाईक प्रवास, 1300 मीटर उंच नाळ्याची चढाई, 16 तासांचा ट्रेक, 30 किलोमीटरचं अंतर आणि 48,000 स्टेप्सनंतर संध्याकाळी 6:30 वाजता घरी गरम गरम कॉफी आमची वाट बघत होती. सी यू गाईज ऑन नेक्स्ट ॲडव्हेंचर. हॅपी हायकिंग. बाय.